नमस्कार मित्रांनो, प्रवीण अकॅडमीमध्ये तुमचं स्वागत आहे. आजपासून आपण इंडियन एक्सप्रेस या न्यूजपेपरचा कवरेज आपण सुरू करत आहोत. सो लेट्स बिगिन विथ अवर कवरेज. आजच्या फर्स्ट पेजवर ज्या आपल्यासाठी महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्या आपण बघूया. फर्स्ट अपॉन सिंधू, ही जी आपली बॅडमिंटनपटू आहे, भारताची उत्कृष्ट बॅडमिंटनपटू, यांनी चायना क्वांझोऊ इथे जी वर्ल्ड टूर फायनल झालेली होती तिथे त्यांनी जपानच्या ओकुहारा या प्रतिस्पर्धीला त्यांनी हरवलं आहे. ओके, नाव ही जी चॅम्पियनशिप होती किंवा ही मॅच होती ही इम्पॉर्टंट का येते? बिकॉज सिंधू या कन्सिक्युएंटली 6 जे टायटल्स होते वर्ल्ड टूर टायटल्समध्ये त्या हरत होत्या, फायनल्सपर्यंत जायच्यात आणि हरत होत्या, अँड शी वॉज कन्सिक्युएंटली विनिंग दी 6 सिल्वर मेडल्स. आणि ह्यावेळेस इथे पहिल्यांदा त्यांना गोल्ड मेडल भेटलेलं आहे. सो दॅट्स वाय ही न्यूज आपल्या प्रिपरेशनसाठी इम्पॉर्टंट ठरते. नाव गोईंग नेक्स्ट, ही जी नॅशनल कमिशन फॉर इंडिया, सॉरी नॅशनल कमिशन फॉर वुमन, ही जी जी न्यूज आहे ही इम्पॉर्टंट ठरते. झालेलं काय, एक प्रोब दिलेली, फॉर एक्झाम्पल एक कंप्लेंट दिलेली नॅशनल कमिशन फॉर वुमेनकडे, आणि त्यांनी ही जी कंप्लेंट होती त्याची त्यांनी चौकशी केली, आणि त्या चौकशीमध्ये त्यांना समजलं काय काय समजलं हे बघा, की कंजेस्टेड प्रिझन्स इन द वेस्ट बेंगॉल, ज्या प्रिझन्स होत्या त्या खूप कंजेस्टेड होत्या वेस्ट बेंगॉल्समधल्या, आणि मेंटली इल, राईट, मेंटली इल ज्या वुमेन होत्या त्या जमिनीवर रोल करत होत्या UP, त्यानंतर ओडिसामध्ये जे HIV पेशंट्स होते त्यांना सफिशियंट अमाऊंट ऑफ मेडिकेशन भेटत नव्हतं, आणि कर्नाटका बेंगलोरूमध्ये जे शेल्टर होम्स होते ते फक्त पेपरवर एक्झिट करत होते आणि अस्तित्वामध्ये ते नव्हतेच. ठीक आहे, आता इथे बघा, ज्या आपल्या नॅशनल कमिशन फॉर वुमन याचे चीफ कोण आहेत, रेखा शर्मा, यांचं नाव लक्षात ठेवा, रेखा शर्मा. ओके, नाव जे नेक्स्ट आपल्यासाठी काय महत्त्वाचं येतं, की यांनी जी ही जी चौकशी केली ही चौकशी कुठे घडवून आणली त्यांनी, ही चौकशी त्यांनी शॉर्ट स्टे होम्स जे डिफरंट स्टेट्समध्ये लोकेटेड आहेत तिथे त्यांनी घडवून आणली. नाव हे जे शॉर्ट स्टे होम्स जे आहेत हे 2015 यांनी स्थापना करण्यात आली होती, आणि ज्या 2 सेपरेट स्कीम्स अंडर स्वधार गृह इनिशिएटिव्ह त्यांना एकत्र केलेलं होतं. नाव द क्वेश्चन अराइजेस, व्हॉट इज दी स्वधार गृह इनिशिएटिव्ह. सो स्वधार गृह इनिशिएटिव्ह म्हणजे काय हे आपल्याला इथे बघायला भेटेल. सी, वुमेन्स हू आर विक्टिम्स ऑफ सेक्शुअल एक्सप्लॉयटेशन, राईट, त्याच्यानंतर द पीपल हू आर सफरिंग फ्रॉम द HIV अँड द एड्स, त्याच्यानंतर जे होमलेस पीपल्स आहेत, जे डोमेस्टिक व्हायलन्सचा ज्या वुमेनने सामना केलेला आहे अशा वुमेनला आपण मॅक्झिमम 5 आपण तिथे स्टे करण्याची परमिशन देत आहोत. ठीक आहे, नाव स्टे करण्याची परमिशन कोणाकोणाला आहे, फक्त वुमेनला आहे, आणि जे वुमन त्यांनी हे जे अत्याचार सहन केलेले आहेत अशा वुमेन्सला 5 तिथे राहण्याची सुविधा त्यांनी दिलेली आहे. ठीक आहे, आणि इथे फक्त आपण त्यांना राहून म्हणजे ठेवून घेत नाही आहोत, सरकार त्यांना ठेवून घेत नाही आहे, तर त्यांना ते स्वतःच्या पायावर उभंही करत आहे. सो ते कसं करत आहेत, ते त्यांना दे आर मेकिंग देम सेल्फ रिलायंट थ्रू दी व्होकेशनल ट्रेनिंग, राईट, आपण त्यांना व्होकेशनल ट्रेनिंग देत आहोत, काउन्सिलिंग देत आहोत, मेडिकल अँड द लीगल एड आपण त्यांना देत आहोत. सो ह्या न्यूजमधलं एवढंच इम्पॉर्टंट होतं. ठीक आहे, सो नाव अगेन गोईंग बॅक, आपण मागे जाऊया, देन वी विल सी जो महत्त्वाचा टॉपिक आहे तो. हां, हा जो बँगलोरचा टॉपिक आहे हा आपल्यासाठी महत्त्वाचा आहे. सी, बँगलोरला झालं काय, बँगलोरचं एक जे सायबर क्राईम स्टेशन आहे तिथे एक इन्स्पेक्टर 5,000 केसेस हँडल करतो आहे, राईट. आपल्याला माहीत आहे पूर्ण भारतामध्ये आर्म फोर्सेस असो किंवा कुठलंही डिपार्टमेंट, गव्हर्नमेंट डिपार्टमेंट असो, ते हेविली अंडरस्टाफ्ड आहे, राईट, स्टाफची तिथे खूप कमतरता आहे. सिमिलरली जे बँगलोरचं जे सायबर क्राईम स्टेशन आहे तिथे बघायला काय भेटलं, एक इन्स्पेक्टर 5,000 केसेस हँडल करत आहेत. सो वी कॅन गेस त्याची कॅपॅसिटी असून किती का असणार, राईट, तो जास्तीत जास्त केसेसला तो अटेंड नाही करू शकत आहे. सो दॅट्स वाय हे इथे काय सांगायचं आहे त्यांना, की आपल्याला गरज आहे जास्तीत जास्त इन्स्पेक्टर्सची. नाव आणि आता बघा, आता इथे काही क्रिप्टो करन्सीसारख्या नवीन आता कन्सेप्ट येत आहेत, डिजिटली खूप आता ॲडव्हान्स होत चाललेलं आहे, अँड इन दॅट केसेस त्यांचं ट्रेनिंग सेक्टरसुद्धा आपल्याला त्यांचं ट्रेनिंग घडवून आणणं, राईट, त्यांची कॅपॅसिटी बिल्डिंग घडवून आणणं, या गोष्टीसुद्धा गरजेच्या आहेत. ह्या गोष्टी आपल्याला आन्सर्समध्ये आपल्याला टाकायच्या आहेत. ओके, सो गोईंग नेक्स्ट, महाराष्ट्राच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने काही गोष्टी इथे महत्त्वाच्या दिसत आहेत. वेल मे बी नेक्स्ट पेजवर असेल, आपण बघूया ते.
ओके नाउ गोइंग नेक्स्ट सी अपन डायरेक्टली ह्या ज्या एक्सप्लेन हा जो सेक्शन आहे एक्सप्लेन या सेक्शनवर आपण जाऊया. तिथे बघा ओके नाव आपण एडिटोरियल पेजला आलेलो आहोत. नाव लेट्स सी एडिटोरियल पेजवर आपल्याला काय काय महत्त्वाच्या गोष्टी दिसत आहेत. सर्वात पहिले आपण हा जो कोट वाईज हे जे एडिटोरियल आहे याच्याकडे आपण लक्ष देऊया. नाव सी व्हॉट हॅपन भारताचे जे अटॉर्नी जनरल जे आहेत त्यांनी एका फंक्शनसाठी ते गेलेले आहेत आणि तिथे त्यांनी काही कमेंट्स किंवा स्टेटमेंट्स दिले आहेत. त्या स्टेट्समेंट्सवर हे जे उपेंद्र बक्षी हे जे ऑथर आहे यांचे काही स्वतःचे मत आहेत ते आपण बघूया. ओवरऑल याच्यावर हे पूर्ण आर्टिकल कशावर बेस्ड आहे कॉन्स्टिट्यूशनल मॉरॅलिटी या कन्सेप्टवर बेस्ड आहे. व्हेनेवर जर आपल्याला क्वेश्चन आला यू पी एस सी एक्झामला कॉन्स्टिट्यूशनल मॉरॅलिटी संदर्भात देन सगळ्यात आधी आपल्याला कॉन्स्टिट्यूशनल मॉरॅलिटी डिफाईन करावी लागेल आणि त्यानंतर कॉन्स्टिट्यूशनल मॉरॅलिटीचा सिग्निफिकन्स आपल्याला सांगावं लागेल त्या आन्सरमध्ये किंवा आन्सर जसं दिलेलं असेल त्या हिशोबाने आपल्याला कॉन्स्टिट्यूशनल मॉरॅलिटी पुट करावी लागेल आपल्या आन्सर शीटवर. सर लेट्स सी झालेलं काय. सी आपले जे अटॉर्नी जनरल आहेत ते एका फंक्शनला गेलेले राईट. हे कुठला तरी मेमोरियल डिबेट होतं. तिथे त्यांनी सुप्रीम कोर्टची सध्याची जी साबरीमाला केसवर जे वर्डिक्ट दिलेलं होतं त्या वर्डिक्टवर त्यांनी प्रोटेस्ट दिला. नाव सी ही जी साबरीमाला केस जी होती सुप्रीम कोर्ट साबरीमाला केसमध्ये सुप्रीम कोर्टने जे वर्डिक्ट दिलं ते पॉलिटिकली आणि सोशली हे खूप इम्पॉर्टंट येतं आहे बिकॉज आफ्टर दॅट वर्डिक्ट पॉलिटिकली आणि सोशली खूप जास्त आपल्याला मोबिलायझेशन बघायला आलं आणि टर्मोईल बघायला आली. सो दॅट्स वाय ही जी न्यूज आहे आपल्या एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यूने महत्त्वाची ठरते. सो जे अटॉर्नी जनरल होते त्यांनी इथे काय सांगितलेलं आहे की कॉन्स्टिट्यूशनल मॉरॅलिटी ही जी कन्सेप्ट सुप्रीम कोर्टाने ही जी मांडली इथे कॉन्स्टिट्यूशनल मॉरॅलिटी साबरीमाला केसमध्ये ही खूप एक्स्ट्रा वॅगन्स झाली खूप जरा जास्तच झालं सुप्रीम कोर्टाचं इथं असं त्यांचं म्हणणं आहे. आणि इथे सबस्टॅन्शियट हे त्यांचं स्टेटमेंट सबस्टॅन्शियट करण्यासाठी अटॉर्नी जनरल यांनी पंडित नेहरूंचं एक वाक्य दिलं की त्यांनी सांगितलेलं पंडित नेहरूंना असं वाटलेलं की मे बी इट इज पॉसिबल दॅट सुप्रीम कोर्ट ऑफ इंडिया मे बिकम अ थर्ड चेंबर ऑफ द इंडिया. आपल्याला दोन चेंबर माहीत आहे राज्यसभा आणि लोकसभा आणि सुप्रीम कोर्ट हे आता तिसरं चेंबर बनण्याचा प्रयत्न करत आहे असं अटॉर्नी जनरल यांचं म्हणणं आहे. सो हे आपण कॉन्स्टिट्यूशनल मॉरॅलिटी किंवा साबरीमाला जो इश्यू आहे याच्या अगेन्स्टमध्ये आपण हे पॉईंट आपण टाकू शकतो. पण हा जो ऑथर आहे उपेंद्र बक्षी यांचं म्हणणं याच्या अगदी विरुद्ध आहे. यांनी इथे कॉन्स्टिट्यूशनल मॉरॅलिटीसाठी सुप्रीम कोर्टने दिलेले जे स्टेटमेंट्स आहेत ते कसे बरोबर आहेत यांचं त्यांनी बॅकिंग केलेलं आहे. नाउ लेट्स सी यांनी यांच्या बॅकिंगमध्ये कोणकोणते कन्सेप्ट मांडलेले आहेत. सो कॉन्स्टिट्यूशनल मॉरॅलिटी ही न्यू कन्सेप्ट नाही आहे राईट. आता ही न्यू कन्सेप्ट कशी नाही आहे. सो दिस कॉन्स्टिट्यूशनल मॉरॅलिटी कन्सेप्ट हॅज बीन देअर थ्रू आउट द इन्सेप्शन ऑफ द इंडियन डेमोक्रेसी. वी कॅन सी द कॉन्स्टिट्यूशनल मॉरॅलिटी इन प्रियम्बल इन फंडामेंटल राईट्स इन डी पी एस पी आणि आता फंडामेंटल ड्युटीज फॉर द ऑल सिटिझन्स. ठीक आहे. सो या गोष्टींमध्ये आपल्याला कॉन्स्टिट्यूशनल मॉरॅलिटी बघायला भेटते आहे. नाव फॉर एक्झाम्पल बघा आता सुप्रीम कोर्ट काय करतं नेहमी कुठल्याही एखाद्या सुप्रीम कोर्ट कुठल्याही एखाद्या ॲक्टची रिझनेबलनेस चेक करण्यासाठी ते डी पी एस पीचा आधार घेतं राईट. सो कुठलाही एखादा ॲक्ट असो फॉर एक्झाम्पल आपला आधार ॲक्ट असो किंवा आपला आय टीचा ॲक्ट असो हे कुठल्या एखाद्या फंडामेंटल राईटवर रिस्ट्रिक्शन्स प्रोव्हाइड करतायत का. सो त्या रिस्ट्रिक्शनचा रिझनेबलनेस चेक करण्यासाठी सुप्रीम कोर्ट काय करतं हे जे डी पी एस पी असतात तो त्यांचा आधार घेतं. म्हणजे याचा अर्थ काय होतो आहे सुप्रीम कोर्ट अगेन काय करतो आहे पुन्हा पुन्हा कॉन्स्टिट्यूशनल मॉरॅलिटी आपल्या कॉन्स्टिट्यूशनचे मॉरल आणि इथिक्स चेक करण्याचा प्रयत्न करतं. आता आपल्या कॉन्स्टिट्यूशनचे इथिक्स आणि मॉरल्स कुठे कुठे दिलेले आहेत हे जे वरती आपण इथे चेक केले आहेत काय प्रियम्बल फंडामेंटल राईट डी पी एस पी आणि फंडामेंटल ड्युटी इथे आपल्या कॉन्स्टिट्यूशनच्या मॉरॅलिटी दिलेल्या आहेत. सो की ही एक कॉन्स्टिट्यूशनल मॉरॅलिटी ही कन्सेप्ट काय नवीन नाही आहे हे एवढं त्यांना इथे सांगायचं आहे. सी इथे त्यांनी दिलेलं आहे की फॉर एक्झाम्पल डायरेक्टिव प्रिन्सिपल्स विच कास्ट पॅरामाउंट अँड सोलेम्न कॉन्स्टिट्यूशनल ड्युटी ऑन द लेजिस्लेटर अँड एक्झिक्युटिव्ह राईट. बरोबर. सो रिझनेबलनेस ऑफ द रिस्ट्रिक्शन्स ऑन द फंडामेंटल राईट्स अँड एंटायर एडिफिट्स ऑफ द ॲडमिनिस्ट्रेटिव्ह लॉ रेस्ट ऑन द फाउंडेशन ऑफ वॉट
फाउंडेशन ऑफ आर्बिट्रेनेस इन द एक्सरसाइज ऑफ द पब्लिक पॉवर. सो फॉर एक्झाम्पल त्यांना इथे काय सांगायचं आहे की जे रिझनेबल रिस्ट्रिक्शन्स ऑन द फंडामेंटल राईट्स असेल किंवा एंटायर आपलं ॲडमिनिस्ट्रेटिव्ह लॉ असेल हा कशावर बेस्ड आहे. येस, डी पी एस पीवर बेस्ड आहे. आणि डी पी एस पीवर बेस्ड आहे याचा अर्थ काय होतो आहे, कॉन्स्टिट्युशनल मोरॅलिटीवर बेस्ड आहे. आणि कॉन्स्टिट्युशनल मोरॅलिटी म्हणून एक नवीन कन्सेप्ट नाही आहे. ठीक आहे, सो सेकंड आर्ग्युमेंट ऑथरने काय दिलेलं आहे की सी कॉन्स्टिट्युशनल मोरॅलिटी हॅव बीन मोर रिसेंटली आर्टिक्युलेटेड, राईट. सध्या फक्त जरा जास्त वापरत आहे आणि मोस्टली ती इथे नास फाउंडेशन केस जी 2007 झाली होती ती झाली होती. नास फाउंडेशन केस काय आहे हे आपण कधीतरी एकदा पुन्हा एकदा बघू. फक्त एवढं लक्षात ठेवा ही LGBTQ ही जी कम्युनिटी आहे यांच्याशी संदर्भात आहे आणि सेक्शन 377 ऑफ द IPCHSE संदर्भात आहे. इथे दिल्ली हायकोर्टने एक खूप महत्त्वाची वर्डिक्ट दिलेली नास फाउंडेशन केसेसमध्ये. दिल्ली हायकोर्टने 2007 काय सांगितलं नास फाउंडेशन केसमध्ये की जे LGBTQ आहेत त्यांनासुद्धा स्वतःचे अधिकार आहेत आणि होमोसेक्शुअलिटी इट इज नॉट अ क्राईम असं नास फाउंडेशन केसमध्ये त्यांनी सांगितलेलं. बरे, नाव गोईंग अपवर्ड्स, नाव वी कॅन सी इथे ह्या पूर्ण पोर्शनमध्ये ऑथरने नवीन नवीन फक्त एक हे दिलेले आहेत की कॉन्स्टिट्युशन मोरॅलिटी कशी बरोबर आहे कशी हे आहे. सी आता इथे बघा, ओनली कॉन्स्टिट्युशनल मोरॅलिटी अँड नॉट द पब्लिक मोरॅलिटी शूड प्रिव्हेल. आता याचा अर्थ काय होतो, या स्टेटमेंटचा अर्थ काय होतो आहे बघा. हे जे स्टेटमेंट आहे हे सुप्रीम कोर्टचं स्टेटमेंट आहे. सुप्रीम कोर्ट काय बोललेलं की कॉन्स्टिट्युशनल मोरॅलिटी प्रिव्हेल व्हायला पाहिजे, पब्लिक मोरॅलिटी प्रिव्हेल नाही व्हायला पाहिजे. कारण पब्लिक मोरॅलिटी व्हॅरी करते, राईट. फॉर एक्झाम्पल बँगलोरचे बँगलोर जसं आपण आपलं सिलिकॉन व्हॅली घ्या, छोटं आपलं सिलिकॉन व्हॅली घ्या, त्याच्यामध्ये मुलामुलींनी एकत्र फिरणं, एकत्र बसणं किंवा मुलींनी कुठल्याही प्रकारचे ऑर्थोडॉक्स सोसायटीला न आवडणारे कपडे घालणं, राईट, हे पब्लिक मॉरॅलिटीच्या अगेन्स्ट नाही आहेत. मुंबई असेल, बँगलोरसारखी एखादी इकॉनॉमिकली ॲडव्हान्स्ड सिटी असेल, पण तेच जर आपण हरियाणा, राजस्थान ह्या इकॉनॉमिकली आणि ऑर्थोडॉक्स सेक्शनमध्ये जर गेलं तर तिथली पब्लिक मॉरॅलिटी खूप वेगळी येते, राईट. सो पब्लिक मॉरॅलिटी चेंज होते अकॉर्डिंग टू टाईम आणि अकॉर्डिंग टू द प्लेस, पण कॉन्स्टिट्युशनल मॉरॅलिटी ही चेंज होत नाही आणि ही व्हायला नको. म्हणून जे फंडामेंटल राईट्स आहेत, राईट, आपले जे फंडामेंटल राईट्स आहेत ते कशावर डिपेंड असायला पाहिजेत, कॉन्स्टिट्युशनल मॉरॅलिटीवर डिपेंड असायला पाहिजेत, पब्लिक मॉरॅलिटीवर डिपेंड असायला नको. अँड दॅट इज वाय ऑथर इज ट्राईंग टू से दॅट की साबरीमाला ही जी वर्डिक्ट आहे इट इज व्हॅलिड विथ रिस्पेक्ट टू दी कॉन्स्टिट्युशनल मॉरॅलिटी अँड वी शूड स्टे विथ दी साबरीमाला वर्डिक्ट. ओके, नाव गोईंग फॉरवर्ड इथे बघा, आता इन अवर स्कीम ऑफ थिंग्स कॉन्स्टिट्युशनल मॉरॅलिटी मस्ट आउटवेट विथ द आर्ग्युमेंट ऑफ द पब्लिक मॉरॅलिटी इवन इफ इट इज अ मेजॉरिटेरियन व्ह्यू. जे आपण पुन्हा बघितलं की दो पूर्ण सोसायटी जरी म्हणत असेल की एखादी गोष्ट बरोबर आहे, कारण त्या सोसायटीचे मोरल इथिक्स मे बी त्या गोष्टी एखाद्या पर्टिक्युलर गोष्टीला विरोध करत असतील, पण अकॉर्डिंग टू फंडामेंटल राईट इट इज द राईट ऑफ इंडिव्हिज्युअल टू डू दॅट सर्टन थिंग, देन वी शूड स्टँड बाय दोज रूल्स, वी शूड स्टँड बाय दोज फंडामेंटल राईट्स. सो या फंडामेंटल राईट्ससोबत उभं राहण्याची जी कन्सेप्ट आहे त्याला आपण काय बोलतो, कॉन्स्टिट्युशनल मॉरॅलिटी. ओके, ना गोईंग फॉरवर्ड अगेन सुप्रीम कोर्ट 2018 ही जी केस यांनी दाखवलेली आहे ही होमोसेक्शुअलिटी आणि आता जी आली होमोसेक्शुअल आपण लिगल केलेलं आहे आणि 377 जो सेक्शन आहे त्याची आपण सिव्हिरिटी आपण कमी केलेली आहे सुप्रीम कोर्टाने. ओके, ना गोईंग फॉरवर्ड अगेन इट इज इन द नाव पॉलिटिकली कंटेस्टेड डिसिजन इन साबरीमाला, राईट. साबरीमाला आपल्याला माहीत आहे पॉलिटिकली कंटेस्टेड डिसिजन आहे. इथे फोर जस्टिसने त्याच्या सोबत वर्डिक्ट दिलं आणि एक जस्टिस होते त्यांनी त्याच्या अगेन्स्ट वर्डिक्ट दिलं यांनी इथे फक्त ते सांगितलेलं आहे. नाव गोईंग फॉरवर्ड द अटॉर्नी जनरल फाइंड्स इट डेंजरस दॅट द सुप्रीम कोर्ट स्पीक्स इन टू डिफरंट व्हॉइसेस, राईट. आता इथे काय झालेलं बघा, साबरीमाला केस असेल किंवा ट्रिपल तलाक असेल तिथे आपल्याला युनिलॅटरल डिसिजन नाही भेटला. कॉन्स्टिट्युशन बेंचमध्ये जर 5 असतील तर दोघांनी फेवर केलं, तिघांनी नाही केलं, किंवा 4-4 केलं किंवा 1 नाही केलं असं झालेलं आहे. सो वेन वी आर गेटिंग दी 2 व्हॉइसेस, एक व्हॉइस म्हणतोय येस डू दिस थिंग, दुसरा व्हॉइस म्हणतोय नो डू नॉट डू दिस थिंग. सो त्याच्यामुळे काय होतं आहे की एक
सो त्याच्यामुळे काय होतं आहे आपल्याला की एक युनिलॅटरल डिसिजन नाही भेटत आहे आणि ते युनिलॅटरल डिसिजन नाही भेटत त्याच्यामुळे लोकांना बोलायला जागा भेटते आहे. सो त्याच्यामुळे होतं काय आहे सो त्याच्यामुळे काय होतं आहे की की पब्लिक आणि पॉलिटिकल ओपिनियन आहे ती वॉलेटाईल झालेली आहे आणि त्याच्यामुळे टर्मॉईल इन्क्रीज व्हायची खूप शक्यता वाढत आहे. सो इथे त्यांनी काय सांगितलेलं आहे की इन्स्टेड ऑफ गिविंग डिफरंट जजमेंट्स चीफ जस्टिस ऑफ इंडिया अँड कोर्ट शूड डिवाइस अ सिस्टीम ऑफ ज्युडिशियल कॉन्फरन्स विच शूड प्रोव्हाइड रूम फॉर द डायलॉग बिफोर रायटिंग ऑफ द जजमेंट्स. सो कुठलीही जजमेंट लिहायच्या आधी सुप्रीम कोर्ट ने काय करायला हवं, एक ज्युडिशियल कॉन्फरन्स घडवून आणा, त्याच्यामध्ये जे 5 किंवा 3 किंवा 9 जे कुठले जजेस असतील त्यांना एकत्र बसवा आणि त्यांना त्याच्यावरून काय घडून त्यांचं मग तिथे डिस्कशन घडून आणा अँड सो दॅट एक जजमेंट युनिलॅटरल जजमेंट तिथे द्या, ठीक आहे, सो दॅट पब्लिक आणि पॉलिटिकल ओपिनियन यांची व्हॉलेटिलिटी आणि टर्मॉईल तिथे इन्क्रीज होणार नाही, ठीक आहे. त्यानंतर द कोर्ट हॅज द कॉन्स्टिट्युशनल पॉवर कपल्ड विथ अ ड्युटी टू इंटरप्रिट अँड ऑफर फंडामेंटल राईट अँड प्रोव्हाइड कॉन्स्टिट्युशनल रेमेडीज अंडर द आर्टिकल 32. आपल्याला माहिती आहे फंडामेंटल राईट आहे आर्टिकल 32, याच्या अंतर्गत आपण सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्ट यांच्याकडे जाऊ शकतो जर आपला कुठलाही फंडामेंटल आर्टिकल व्हायोलेट झालेला असेल तर. सो अंडर आर्टिकल 32 सुप्रीम कोर्टला डेफिनेटली कॉन्स्टिट्युशनली पॉवर दिलेली आहे टू इंटरप्रिट द फंडामेंटल राईट्स अँड द कॉन्स्टिट्युशन आणि त्याच्यामुळे नवीन नवीन सुधारणा घडवून आणणं आपल्या कॉन्स्टिट्युशनमध्ये आणि त्या सजेस्ट करणं हे कोणाचं काम आहे, सुप्रीम कोर्टचं काम आहे. सो जी कुठली पॉवर साबरीमालाची जी केस होती त्याच्यामध्ये सुप्रीम कोर्टने जी पॉवर यूज केली ती पॉवर यूज करण्याची जी ऑथॉरिटी सुप्रीम कोर्टला कोणी दिलेली आहेत, कॉन्स्टिट्युशननेच दिलेली आहेत. सो जे काही झालेलं आहे ते काही अनलिमिटेड पॉवर्स नाही आहेत, ते काही अनकॉन्स्टिट्युशनल गोष्ट नाही आहेत. आणि कन्क्लुजनमध्ये हा जो ऑथर म्हणतो आहे, द एक्सरसाइज ऑफ ज्युडिशियल पॉवर इज सब्जेक्ट टू इंटरनल डिसेंट अँड पब्लिक डिबेट बट नीदर शुड बी एक्सरसाइजेस इन क्वेश्चनिंग द कॉन्स्टिट्युशनल आर्किटेक्चर ॲज अ होल. लक्षात की थोडक्यात ऑथरला काय सांगायचं आहे इथे, सुप्रीम कोर्टाने जे काही केलं आहे इट इज अनदर पार्ट राईट, इट इज अ इंटरनल डिसेंट अँड पब्लिक डिबेट बट वॉट एवर द सुप्रीम कोर्ट हॅव डन इट इज विद इन द लॉ ऑफ कॉन्स्टिट्युशन, ठीक आहे. सो दिस वॉज ऑल अबाउट दिस आर्टिकल. सो नाउ गोईंग फॉरवर्ड, सध्या आपल्याला माहीत आहे एक केदारनाथ नावाचा जो मूवी होता तो रिलीज झाला होता आणि त्या केदारनाथ नावाच्या मूवीने अगेन एक कॉन्ट्रोवर्सी अगेन इथे क्रिएट केलेली आहे. सो आपण बघूया ती कॉन्ट्रोवर्सी काय आहे. नाव सी झालेलं काय, वी हॅव सीन सी आपली हिंदू सोसायटी असेल किंवा इंडियन सोसायटी असेल ही एक खूप मल्टीलॅटरल आणि खूप प्लुरॅलिटी आहे राईट, आपल्याकडे खूप डायव्हर्सिटी आहे. या डायव्हर्सिटीमध्ये खूप कास्ट आहेत, खूप रिलिजन्स आहेत आणि असं भरपूर वेळेस होतं की एक कास्टचा किंवा एका धर्माचा व्यक्ती दुसऱ्या धर्माच्या किंवा कास्टच्या व्यक्तीच्या प्रेमात पडतो आणि मग ते दोघंजणं लग्न करतात. पण हे त्यांनी केलेलं लग्न सोसायटीला मान्य असेलच असं होत नाही. आपण बघितलेलं आहेत ऑनर किलिंग जी हरियाणामध्ये खाप पंचायत घडवून आणतं किंवा मग राजस्थानमध्ये खूप जास्त प्रमाणात आपल्याला बघायला भेटतात. सो ह्या कन्सेप्टमध्ये सो केदारनाथ ही जी मूवी होती इथेसुद्धा असंच काहीतरी झालेलं आहे की दोन व्यक्ती होते वेगवेगळ्या धर्माचे, त्यांच्यामध्ये काही प्रेमसंबंध जुळून आलेत आणि मग अगेन ती स्टोरी अशी रिव्हील होत गेली. सो अ लव स्टोरी इन विच अन अप्पर कास्ट हिंदू फिमेल फॉल्स इन लव विथ मुस्लिम पोर्टर इज नॉट अनयुज्युअल इन इंडिया. पण आता झालं काय, केदारनाथ मूवीमध्ये अशी दाखवण्यात आली आणि त्याच्यामुळे एक कॉन्ट्रोवर्सी इथे क्रिएट झाली. आता या कॉन्ट्रोवर्सीमध्ये काय झालेलं आहे की तिथे डिमांड्स करण्यात आल्या टू बॅन दिस एक्झिबिशन ऑफ दिस केदारनाथ मूवी. आता मग PIL फॉर्म करण्यात आली राईट, त्यानंतर उत्तराखंड हायकोर्टने ती डेफिनेटली डिसमिस केली. पण इथे PIL फॉर्म करण्यात येते, या एक्झिबिशनवर बॅन मागण्यात येतो आहे, ही खूप मोठी गोष्ट आहे. आणि ही जी गोष्ट जो बॅन कोणी घडून आणला आहे, कोणीही सामान्य माणसाने घडून आणलेला नाही तो, तर ती गोष्ट कोणी घडून आणलेली आहे, उत्तराखंड गव्हर्नमेंटने ती घडवून आणलेली आहे. सी काय झालेलं, प्रायर टू कोर्ट जजमेंट त्या कोर्टची उत्तराखंड हायकोर्टची जजमेंट यायच्या आधी उत्तराखंड गव्हर्नमेंटने एक कमिटी स्थापन करण्यात आलेली अंडर द सतपाल महाराज टू रिव्ह्यू द मूवी. आणि या सतपाल महाराजांनी काय सांगितलं की फिल्म इज कम्प्लिटली अगेन्स्ट अवर बिलीव्स अवर ट्रॅडिशन अँड दॅट फिल्म हॅव मेड द फन ऑफ अवर इमोशन्स. ठीक
ठीक आहे. आणि त्याच्यामुळे ही जी फेम, इट इज अ पोटेन्शियल टू डिस्टर्ब द लॉ अँड ऑर्डर सिच्युएशन इन द स्टेट. सो दॅट्स वाय ह्याच्या फिल्म मेकर जो आहे त्याने एक बॉन्ड लिहून द्यायचा आहे, राईट, की टू मेक द कमिटमेंट दॅट दे विल नॉट मेक द मूवी विच इज अगेन्स्ट द सेंटिमेंट ऑफ द पीपल. येते लक्षात? सो फॉर एक्झाम्पल अनुराग कश्यप किंवा जो कुठला डायरेक्टर असेल की जो कोणी प्रोड्युसर असेल त्याने एक बॉन्ड लिहून द्यायचा गव्हर्नमेंटला की आम्ही लॉ अँड ऑर्डर किंवा पब्लिक मोरॅलिटी चेंज व्हायचं असे आम्ही कुठलीही गोष्ट घडवून आणणार नाही. ठीक आहे. नाव आता इथे बघण्यासारखी एक गोष्ट येते आहे की देअर मे बी मेनी हिंदूज हूज सेंटिमेंट्स मे नॉट बी ऑफेंडेड अट ऑल, राईट. भरपूर हिंदू असतील ज्यांचे सेंटिमेंट्स इथे अफेक्ट होत नाही आहेत. पण मग इथे उत्तराखंडचे जे सतपाल महाराज आहेत हे कुठल्या बेसिसवर म्हणत आहेत की सगळ्या हिंदू धर्माचे किंवा सगळ्या हिंदूंचे इमोशन्स इथे हर्ट झालेले आहेत आणि दॅट्स वाय हे हार्ड स्टेप आम्हाला इथे उठवावं लागत आहे एक्सेट्रा. ठीक आहे. सो ह्या गोष्टी तुम्ही यूज करा तुमच्या आन्सर्समध्ये आर्ग्युमेंट आणि आर्ग्युमेंट प्रोव्हाइड करण्यासाठी अगेन्स्ट अँड दी फेवरमध्ये. नाव पर्सन हू वूड रिसॉर्ट टू व्हायलन्स बिकॉज ऑफ देअर ऑब्जेक्शन टू अँड इनटॉलरन्स ऑफ द मूवी पर से आर नॉट टू बी कन्सिडर्ड इन अराइविंग ॲट द डिसिजन टू बॅन ऑर नॉट टू बॅन अ मूवी, राईट. फॉर एक्झाम्पल बजरंग दल असेल, RSS असेल, अशा ज्या संघटना आहेत महत्त्वाच्या ज्या खूप जहालमतवादी आहेत, जहालमतवादी ज्या आहेत त्यांनी काय घडून आणू नये, त्यांच्यावर आपण कुठलीही त्यांच्या बेसिसवर त्यांच्या मतांवर आपण डिसाईड करू नये की आपल्याला कोणकोणते डिसिजन्स घ्यायचे आहेत. सो उत्तराखंड गव्हर्नमेंटची जी कुठलीही जी स्कीम होती, सॉरी उत्तराखंड गव्हर्नमेंटची ही जी कुठली जजमेंट त्यांनी पास केली, इट वॉज अगेन्स्ट द कॉन्स्टिट्यूशनल आर्टिकल 19, दॅट इज द फ्रीडम ऑफ स्पीच अँड एक्सप्रेशन. ठीक आहे. म्हणजे जो डायरेक्टर आहे किंवा प्रोड्युसर आहे त्यांचे फ्रीडम ऑफ एक्सप्रेशन आपण इथे कर्प करत आहोत. त्याच्यानंतर आर्टिकल 19(1)(g) ज्याच्यामध्ये त्यांना फ्रीडम दिलेला आहे कुठलाही चांगला, राईट, ट्रेड आणि बिझनेस घडून आणायचा, त्यांचा पिक्चर मूव्ही तयार करणं हा त्यांचा एक बिझनेस आहे, तो आपण त्याच्यावर कर्प करत आहोत. ठीक आहे. दो रिस्ट्रिक्शन्स ऑन द फंडामेंटल राईट्स आर रिझनेबल अँड नॉट आर्बिटरी अँड दे शुड बी इन अकॉर्डन्स विथ द ड्यू प्रोसेस ऑफ लॉ. आता फॉर एक्झाम्पल इथे एक्झाम्पल दिलेलं आहे ऑथरने, राजाराम मोहन रॉय यांचं एक्झाम्पल आपण यूज करू शकतो आपल्या आन्सर्समध्ये. राजाराम मोहन रॉय हे जेव्हा हिंदू रिलिजनला रिफॉर्म करत होते अँड स्पेसिफिकली जी सती ही जी ड्रॅकोनियन कन्सेप्ट होती याचा जेव्हा ते नायनाट करण्याचा प्रयत्न करत होते तेव्हा त्यांचं खूप जास्त ऑपोजिशन करण्यात आलेली सोशली. याचा अर्थ हा होत नाही ना की राजाराम मोहन रायने ती कन्सेप्ट सोडून देणं, राईट. सो इन दॅट केस ऑथरने इथे प्रोव्हाइड केलेलं आहे कुठल्याही चांगल्या गोष्टीच्या मागे ऑपोजिशन होते पण ॲटलीस्ट स्टेट गव्हर्नमेंटने तरी असे उद्योग करू नये, हे माझं पर्सनल मत आहे. ओके. नाव द डेंजर ऑफ इनटॉलरन्स, ह्या पूर्ण आर्टिकलमध्ये 4-5 शब्द महत्त्वाचे आहेत, त्यातला एक आहे हा इनटॉलरन्स, राईट, हा खूप महत्त्वाचा येतो. इनटॉलरन्स हा शब्द आपण आपल्या एक्झाममध्ये टाकणं खूप महत्त्वाचं आहे. ठीक आहे. नाव सी सुप्रीम कोर्टाने एकदा बोललेलं वी मस्ट प्रॅक्टिस टॉलरन्स टू द व्ह्यूज ऑफ दी अदर्स. ठीक आहे. सो युनायटेड नेशन डिक्लेरेशन ऑन इलिमिनेशन ऑन ऑल फॉर्म्स ऑफ इनटॉलरन्स अँड डिस्क्रिमिनेशन बेस्ड ऑन द रिलिजियस बिलीफ्स, राईट. जर शक्य झालं तर हे युनायटेड नेशनचं डिक्लेरेशन जे आहे इलिमिनेशन ऑफ ऑल फॉर्म्स ऑफ इनटॉलरन्स अँड डिस्क्रिमिनेशन बेस्ड ऑन द रिलिजन अँड द बिलीफ, हे असंच्या असं वाक्य एक्झाममध्ये तुम्ही जर टाकलं कुठलंही असेल, मग ते खाप पंचायतचं एक्झाम्पल असेल, ऑनर किलिंगचं असेल किंवा साबरीमालाचं असेल किंवा कशात तुम्ही हे टाकू शकता, इट विल डेफिनेटली ॲड सम एक्स्ट्रा चेरीज इन टू युअर आन्सर. कन्क्लुजन मला हे खरंच खूप आवडलं आहे, छान कन्क्लुजन लिहिलं आहे ऑथरने. कन्क्लुजनमध्ये त्यांनी बघा काय लिहिलेलं आहे, येस ऑथर इज फॉर्मर अटॉर्नी जनरल ऑफ इंडिया. इथे त्यांनी काय लिहिलं आहे, इनटॉलरन्स इज द व्हायोलेशन ऑफ ह्युमन राईट्स, डेफिनेटली इट मस्ट बी कर्प्ड whenever it is manifested, okay, and remember the failure to do so puts our democracy at grave risk, okay. Okay, now going at this one, he jara ek dusra ek mahatvacha, that is shevat cha apla mahatvacha important article ahe. Now see jhala kay aplyala mahit ahe Vijay Mallya Kingfisher airline che malak nahi mhanta yenar pan Kingfisher airline mhe tyancha major stake ahe, yanni
9,000 करोड ऑफ द बँक त्याने डिफॉल्ट केलेले आहे. आत्ताच 2 ते 3 दिवसांपूर्वी एक हायकोर्ट आहे इंग्लंडमधलं, त्यांनी माल्या यांना दोषी ठरवलं आहे आणि त्यांची एक्स्ट्राडिक्शन प्रोसेस चालू करता येते की नाही ते बघण्यात ते आता ते बघत आहेत. ठीक आहे. सो जे आपले नितीन गडकरी आहेत त्यांनी एक स्टेटमेंट दिलेलं होतं की विजय मल्ल्या किंवा ॲज अ बिझनेसमॅन त्यांनी त्यांना चोर म्हणून यांचा उल्लेख केला होता. सो या चोर या शब्दावर हे पूर्ण आर्टिकल इथे आहे. सी सो हे चोर हा जो वर्ड आहे हा किती बरोबर आहे कुठल्याही बिझनेसमॅनसाठी यूज करण्यासाठी हे फक्त ह्या आर्टिकलमध्ये सांगता आहे. लेट सी काय आहे हे आर्टिकल. नाव सी येस किंगफिशर एअरलाइन्स मल्ल्या प्रमोटेड एक्सेट्रा ह्या गोष्टी आपल्याला माहीत आहेत. आपण डायरेक्टली इथे इथून चालू करूया. बघा किंगफिशर एअरलाईनने 9,000 करोड ऑफ द बँक ते फेल झालेले आहेत पे करण्यासाठी. पण बट इन टर्म्स ऑफ कॉर्पोरेट लोन डिफॉल्ट्स इट रँक्स बिलो दी लाईक्स लाईक भूषण स्टील, एरसार स्टील, लँको इन्फ्राटेक, JP इन्फ्राटेक, राईट. ह्या ज्या कंपनीज आहेत यांचं खूप जास्त डिफॉल्ट आहे ॲज कम्पेअर टू दी किंगफिशर. मग तरीही फक्त किंगफिशर किंवा विजय मल्ल्याच का हायलाईट होत आहे, राईट. हा क्वेश्चन विचारायचा आहे त्यांना इथे. नाव सध्या बँकांकडे पॉवर आहे टू रिकवर देअर ड्यूज थ्रू द रिझॉल्युशन अंडर द इन्सॉल्वन्सी अँड बँकरप्सी कोड. ठीक आहे. आणि मल्ल्यांनी यांनीसुद्धा हे क्लेम केलेलं आहेत की मी तुमचे जे पूर्ण जे क्लेम्स आहेत जे लोन्स आहेत तुमचे मी सगळे सेटल करेल, मी माझ्या जे ॲसेट्स आहेत ते पे करेल आणि तुमचे सर्वच्या सर्व पैसे परत करेल. ठीक आहे. पण ते आपण बघूया. दॅट इज अनदर थिंग तुम्ही पे करणार की नाही करणार. पण त्यांना चोर म्हणून संबोधित करणं हे किती बरोबर आहे हे फक्त आपल्याला इथे बघायचं आहे. व्हॉट इज टू बी अवॉइडेड, इथे अवॉइड काय करण्याचं आहे, कोलॅटरल डॅमेज. कोलॅटरल डॅमेज इथे अवॉइड करण्याची खूप जास्त गरज आहे. सो कुठल्याही डिफॉल्टिंग बिझनेसमॅनला आपण चोर म्हणून लेबल करणं इट इज नॉट अ गुड थिंग. याच्यामुळे काय होणार आहे, याच्यामुळे अशी एक सिच्युएशन क्रिएट होणार आहे जिथे बँक्स त्यांना पैसे देण्यासाठी किंवा त्यांना लोन देण्यासाठी मागे पुढे बघतील, त्यांनी घेतलेलं लोन रिस्ट्रक्चर करण्यासाठी ते मागे पुढे बघतील आणि बँकेंच्या स्वतःच्या इंटरेस्टमध्ये सुद्धा हे चुकीचं आहे. दो पॉलिटिकल नॅरेटिव्ह येतात या गोष्टीला, पण स्टील आपले जे आधीचे चीफ इकॉनॉमिक ॲडवायझर्स होते अरविंद सुब्रमण्यम त्यांनी सांगितलेलं होतं की तुम्ही कॅपिटलिझमला स्टिग्मॅटाइज नका करू, कारण बिझनेसमॅन असणं हा काही कुठला गुन्हा नाही आहे. ठीक आहे. आपण बिझनेसमॅन म्हटल्यावर मोस्टली आपल्या डोळ्यासमोर फक्त चोर किंवा फसवेगिरी एवढंच येतं, पण कुठल्याही कॅपिटलिझमला तुम्ही स्टिग्मॅटाइज नका करू, लेट इट बी व्हेरी न्यूट्रल. ठीक आहे. कारण अल्टिमेट लूजर कोण असते, इकॉनॉमी असते आणि स्पेसिफिकली इन्व्हेस्टमेंट इन्कम आणि जॉब्स हे लूज होतात आहे. आता सध्या इन्फॉर्मेशन अँड बँकरप्सी कोड आहे आपल्यासाठी विच इज अ व्हेरी रोबस्ट फ्रेमवर्क, राईट. त्याच्यानंतर इन्सॉल्वन्सी अँड बँकरप्सी कोड याच्या अंतर्गत NCLT दॅट इज नॅशनल कंपनी लॉ ट्रिब्युनल हे कोड स्थापन करण्यात आलेलं आहे. हे कोड काय करतं, हे रिझॉल्युशन्स हँडल करतं आणि इन अ व्हेरी टाईम बाउंड मॅनर. किती 90 आणि 180 एवढ्या दिवसांचा टाईम पिरियड असतो आहे. ठीक आहे. सो मॉडर्न बँकरप्सी लॉ आहेत आपल्याकडे, त्याच्यामुळे क्रेडिटर्सकडे पॉवर आहेत की जो डिफॉल्टिंग फर्म आहेत त्यांना ते स्पेशल कोर्टमध्ये ते खेचू शकतील आणि रिझॉल्युशन प्लॅन ते चालू करू शकतील. सो इन अँड ऑल, सो आपल्याकडे बँकरप्सी लॉ आहे, आपल्याकडे NCLT आहे, आपल्याकडे IBC आहे. सो या पूर्ण कन्सेप्ट असताना आपण कुठल्याही बिझनेसमॅनला उगीचच ॲलिगेशन्स त्याच्यावर करू नये, त्यांच्यावर चिकलफेक करू नये, हा इथे सांगायचा मुद्दा आहे. सो मल्ल्या शुड बी ब्रॉड टू जस्टिस बट नॉट इंडिक्टेड विदाउट दी ड्यू प्रोसेस, राईट. उगीचच अजून तो कन्व्हिक्ट झालेला नाही आहे, सो मग अजून त्याला शिक्षा करण्यात गरज नाही आहे आणि पब्लिकली त्याचं नाव खराब करण्याची गरज नाही आहे असं ह्या आर्टिकलमध्ये म्हणण्यात आलेलं आहे. ओके. सो ह्या पूर्ण न्यूजपेपरमध्ये आजच्या न्यूजपेपरमध्ये राहतात ह्याच काही गोष्टी फक्त महत्त्वाच्या होत्या.